नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। MIM चे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। दरम्यान नुकतंच केंद्रातील मोदी सरकारनं औरंगाबाद शहराच्या छत्रपती संभाजी महाराज नगर या नामांतराला मंजुरी दिली असून हे नामांतर झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे। मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता औरंगाबाद शहराच्या छत्रपती संभाजी महाराज नगर या नामांतराला विरोध करत MIM आता रस्त्यावरती उतरला असून MIM चे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महानगरपालिकेसमोर ठिय्या करत आंदोलन पुकारलं आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसापासून जलील हे आंदोलन करत असून या आंदोलनादरम्यान नुकतंच औरंगजेबाचे फोटो आणि पोस्टर दिसले असून एवढंच नाही तर औरंगजेब जिंदाबाद नावाच्या घोषणा देखील करण्यात आल्या आहे। त्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं असून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे। यामध्ये आता आम्ही सर्व पक्षीय मिळून लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज पाठवणार असून लवकरच खासदार इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे। दरम्यान या संदर्भात बोलत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेला छत्रपती संभाजी महाराज नगर या नामांतराचा निर्णय हा निश्चितपणे चांगला आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाला संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे। यामध्ये जाती धर्माचा कुठलाही प्रश्न येत नाही। महत्वाचं म्हणजे औरंगाबाद शहरामधील सर्व धार्मिक लोकांनी देखील याला पाठिंबा दिला आहे। परंतु मुद्दामपणे इम्तियाज जलील अशा प्रकारचे दिखावे करत राजकारण करत आहे। एवढंच नाही तर जो औरंगजेब आपला देशविरोधी आहे त्याचबरोबर खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांच्या आंदोलनामध्ये देशद्रोही औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले, एवढंच नाही तर त्याच्या विजयाच्या घोषणा करण्यात आल्या, हे अत्यंत चुकीचं आहे। एका जबाबदार पदावरती बसलेल्या नेत्यांना अशा प्रकारे वागणं हे अत्यंत चुकीचं आहे। यामुळे राज्याचं राजकीय वातावरण पूर्णपणे गडूळ होऊ शकतं। त्यामुळे निश्चितपणे खासदार इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करण्यात यावी यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवलं असून लवकरच खासदार इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द होणार असल्याचं देखील यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे राजकोटमध्ये एकच खळबळ उडाली असून यासंदर्भात आता लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।